नमस्कार मैत्रिणींनो, मी सौयोगिता सचिन देशमुख, सखींचा कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आत्ताच तुळशी विवाह पूर्ण झालेला आहे, मग अशातच आता चाहू लागते ती लग्नाची. मग लग्न असताना भरपूर तयारी असते घरामध्ये. अशातच महाराष्ट्राची आपली परंपरा म्हणजे उखाण्यांची, तर मग लग्न म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे उखाण हे आलेच. मग मनामध्ये टेन्शन असतं ते की आता मी कोणते उखाणे घेऊ किंवा कशा प्रकारचे उखाणे घेऊ. तर याचं थोडंसं हलकं मी टेन्शन करणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात वेगवेगळ्या प्रकारचे, जसं की विडा उचलताना किंवा लग्नामध्ये घ्यावयाचे वेगवेगळ्या प्रकारचे उखाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ पहा. मी आणि माझी सखी आम्ही दोघेही हा व्हिडिओ तयार करणार आहोत. मग दोघींचे मिळून उखाणे होतील. सर भरपूर व्हरायटीचे आहेत, नवीन नवीन उखाणे आहेत. तर सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ बघा. देवापुढे लावते मी रोज फुल वात, देवापुढे लावते मी रोज फुल वात, श्री गणेशांना पहिला मान देऊन सचिनरावांचं नाव घेण्यास आजपासून करते मी सुरुवात. आला ऋतू लग्नाचा, सुरू झाला प्रेमाचा काळ. आला ऋतू लग्नाचा, सुरू झाला प्रेमाचा काळ, रावांनी घातली गळ्यात मंगळसूत्राची माळ. सुंदर गोकुळात श्रीकृष्ण वाजवतात पावा, सुंदर गोकुळात श्रीकृष्ण वाजवतात पावा, रावणसोबत आजपासून करते सुखी संसार नवा. चांगला नवरा मिळू दे म्हणून नवस केला देवाला, चांगला नवरा मिळू दे म्हणून नवस केला देवाला, रावणचा कान पिळण्यासाठी बोलवा माझ्या भावाला. गणपती बाप्पांना नैवेद्याला ठेवते पेढा, गणपती बाप्पांना नैवेद्याला ठेवते पेढा, रावणचं नाव घेऊन उचलते मानाचा विडा. आकाशातील चंद्राभोवती चांदण्यांची दाटी, आकाशातील चंद्राभोवती चांदण्यांची दाटी, रावणचे नाव घेते खास तुमच्यासाठी. घातले मंगळसूत्र, लावले कुंकू आणि नेसली मी पैठणी साडी, घातले मंगळसूत्र, लावले कुंकू आणि नेसले मी पैठणी साडी, लोक म्हणतात शोभून दिसते माझींनी रावांची जोडी. नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान, नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान, राव आहेत माझा जीव की प्राण. तुळशी माते, तुळशी माते वंदन करते तुला, तुळशी माते वंदन करते तुला, रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती राहू दे मला. कस्तुरीचा जन्म सुगंधाकरिता, कस्तुरीचा जन्म सुगंधाकरिता, माझे जीवन अर्पण रावांकरिता. सर्वांच्या आग्रहास्तव नाव घेते आशीर्वाद द्यावा, सर्वांच्या आग्रहास्तव नाव घेते आशीर्वाद द्यावा, रावांचा सहवास आयुष्यभर हवा. तर मैत्रिणींनो, हे झाले मी सादर केलेले उखाणे. आता माझी मैत्रीण आपल्यासमोर असेच वेगवेगळे नवीन उखाणे घेऊन आलेले आहे. चला तर मग आपण पाहूयात तिचे कसे आहेत उखाणे ते. नमस्कार, मी सुप्रिया कुलकर्णी. आत्ताच आपण माझी सखी सौयोगिता हिचे उखाणे ऐकले असतीलच. चला तर मग आता मी सादर करीत आहे अजून वेगवेगळे उखाणे. राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, व्यंकटेश रावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला. चंदेरी सागरात रुपेरी लाटा, चंदेरी सागरात रुपेरी लाटा, रावांच्या सुख दुःखात अर्धा माझा वाटा. गुलाबाचे फुल दिसायला ताजे, गुलाबाचे फुल दिसायला ताजे, रावांचे नाव घेते सौभाग्य माझे. वसंतातील डाळपण देती थंडावा, वसंतातील डाळपण देती थंडावा, रावांसह मला आपला आशीर्वाद हवा. करवंदाची साल चंदनाचे खोड, करवंदाची साल चंदनाचे खोड, रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर, मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर, रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे, नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे, रावांना शेवटी
अहोच म्हणायचे. गणपतीच्या दर्शनासाठी लागतात लांबच लांब रांगा, गणपतीच्या दर्शनासाठी लागतात लांबच लांब रांगा, रावांचे नाव घ्यायला मला कधीही सांगा. नांदा सौख्य भरे दिला सर्वांनी आशीर्वाद, नांदा सौख्य भरे दिला सर्वांनी आशीर्वाद, रावांचे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद. कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि जर लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा, आणि हां जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.